सातारातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील दोन कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय। या दोन्ही कैद्यांना पुण्यातील येरवडा कारागृहातून सातारातील कारागृहात आणण्यात आलं होतं। वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय। सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात विलगीकरण करून उपचार केले जात आहेत। दरम्यान या पार्श्वभूमीवर कारागृह प्रशासनाकडून सर्व ती खबरदारी घेतली जाते। सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये दोन आरोपी कोरोना पॉझिटिव्ह मिळून आलेले आहेत। सदर आरोपींना पुणे येथून सातारा येथे आणलेले होतं। या आरोपींच्या पॉझिटिव्ह आलेल्याच्या अनुषंगाने सातारा कारागृह आणि त्याच्या जवळच असलेले सातारा शहर पोलीस स्टेशन इथे भेट दिली। सातारा शहर पोलीस स्टेशनचं पूर्ण निर्जंतुकीकरण करून घेण्यात आलेलं आहे।